आणि मुळात त्या रोलसाठी मला पाहायला गेलं त्या सगळ्या सिस्टीमला फाटा देणारा तो रोल आहे. अत्यंत गोड बाई आहे, बायका तोपर्यंत शांत असतात. कडक किंवा असा रोल केलेला नव्हता कधी. वेगळं काही वर्कआउट करायचं असं काही कष्ट घ्यायची गरज लागली नाही आम्हाला. असा एक कमाल होता म्हणजे चित्रपट लिटरली कमाल होता. तुझी भूमिका अप्रतिम होती, पण तुझा जो रिअल लाईफचा लुक आहे किंवा रिअल लाईफचं तुझं जे कॅरेक्टर आहे त्यापेक्षा एकदम डिफरंट कॅरेक्टर त्यामध्ये बघायला मिळालं आहे. एकंदरीत भूमिकेची तयारी कशी केली? नमस्कार, मी आशय कुलकर्णी. आणि तुम्हाला प्रश्न विचारलास की रिअल लाईफपेक्षा वेगळं कॅरेक्टर, तर ऑफकोर्स रिअलपेक्षा वेगळं असायला पाहिजे ते, कारण ते वेगळं लिहिलं गेलं आहे त्यामुळे ते वेगळं असणं अपेक्षित आहे. तयारी कशी केली? तर मला प्रथम चित्रपटाचे दिग्दर्शक आमचे समीर पाटील जे आहेत त्यांना मला धन्यवाद द्यायचा, कारण की त्यांनी असा एक वेगळा रोल त्यांनी मला दिला. याचं कारण म्हणजे असं की कायम मी जसा दिसतो जसा मी आहे त्या स्टिरिओटिपिकल रोल्स मला मिळायचे किंवा कास्ट उभायचो मी, हा थोडा वेगळाच रोल आहे. आणि मुळात त्या रोलसाठी मला पाहायला गेलं यासाठी मला पहिल्यांदा सरांना थँक्यू म्हणायचं आहे. ऑफकोर्स नितीन सरांना पण, दशमीचे जे आहेत त्यांना मला थँक्यू म्हणायला आवडेल, कारण की असे रोल्स खूप क्वचित तुम्हाला करायला मिळतात आणि अशा रोलमधनं एक वेगळ्या प्रकारचं तुम्ही एक प्रमोदन लोकांपुढे मांडू शकता की त्या सगळ्या सिस्टीमला फाटा देणारा तो रोल आहे ज्याने सिनेमात खूप बदल घडला. तर स्पेशली थँक्यू सगळ्यांना ज्यांनी मला या रोलमध्ये पाहिलं. आणि केला कसा? तर ऑफकोर्स समीर सरांनी खूपच मदत केली हा रोल प्रिपेअर करण्यासाठी, कारण की भाषा वेगळी आहे, तिचा लहेजा वेगळा आहे, भाषेची पद्धत वेगळी आहे, बोलायची पद्धत वेगळी आहे. तर ती प्रोसेस करण्यात खूप मजा आली आणि सरांचं खूप बारकाईने लक्ष होतं मी कसा बोलतो आहे, मी कसा वागतो आहे, मी छोट्या छोट्या गोष्टी कशा क्रिएट करतो आहे, तर त्या सगळ्याची खूप मदत झाली. आणि ऑफकोर्स इतके चांगले कलाकार बरोबर ते किशोरदादा आहे, रसिका आहे, मनोज जोशी आहेत, ऋषिकेश दादा आहे, सगळे सगळ्यांचंच काम सेटवर पाहत होतो आणि त्या कामातनं पण खूप एक काय म्हणूयात स्फूर्ती मिळत होती की अरे आपल्याला खूप चांगलं काम करायचं आहे ऑफकोर्स. तर त्या सगळ्यातनं हा रोल घडला. किशोर सरांसोबत तू मुलाचं कॅरेक्टर केलं आहे, तर तुमची ऑनस्क्रीन केमिस्ट्री तर भारी होती, रिअल लाईफमध्ये केमिस्ट्री कशी आहे दोघांची? या सिनेमाच्या निमित्ताने आम्ही खूप ठिकाणी प्रमोशनला फिरतो आहे आणि किशोरदादाकडनं मला अमेझिंग किस्से ऐकायला मिळत आहेत सिनेमाचे, खूपच चांगल्या पद्धतीनं त्याचं जडणघडण, त्याची तो ज्या लोकांबरोबर वावरला आहे, त्याचा सहवास, ज्या मोठ्या लोकांचा सहवास त्याला मिळाला आहे, त्या लोकांचे किस्से तो आम्हाला सांगतो आहे आणि मी सांगत असतो प्रवासात. तर ते ऐकायला मला, मी बेभानून ऐकत असतो. एकतर मला किशोरदादा इतका आवडतो, त्याच्या कविता, त्याचे लेख, त्याची कामाची पद्धत. मी जेव्हा मी अभिनय सुरू केला नव्हता तेव्हापासून किशोरदादा काम करतो आणि तेव्हापासून त्याचे मला रोल्स आवडतात. तर ह्या सिनेमाच्या निमित्ताने मला त्याच्यावर काम करता आलं, तर म्हणजे नशीबच असावं लागतं किंवा नशीब आहे, नशीबवान आहे मी. आणि फार कमालीचा माणूस आहे तो आणि मला पुढेही त्याच्यावर काम करायला खूप आवडेल. अप्रतिम असं कॅरेक्टर झालं, काय सांगशील तुझ्या भूमिकेबद्दल, कशी तयारी केली होती तू एकंदरीत? द्रुपदा हे अत्यंत गोड बाई आहे, जोपर्यंत कोणी तिला छेडायला येत नाही. मला वाटतं हे समाजातल्या सगळ्या बायकांचं प्रतिनिधित्व करते की बायका तोपर्यंत शांत असतात जोपर्यंत कोणी त्रास द्यायला येत नाही, आणि हा फक्त त्या स्त्रीवरचा नाही तर त्या क्लासवरचा त्रास आहे. सो मला असं वाटतं आत्तापर्यंत जे लिहिलं होतं, वाचलं होतं, जयंत सरांच्या ज्या गोष्टी वाचल्या होत्या त्या सगळ्याच एकत्र होऊन ते कॅरेक्टर्स बनतात. जेव्हा पहिल्यांदा तुझ्यासमोर या सिनेमाची स्क्रिप्ट आली तेव्हा पहिल्यांदा तुझी रिॲक्शन काय होती? स्क्रिप्टच्या आधी मी गोष्ट वाचली होती त्यामुळे मला साधारण अंदाज होता की काय होणार आहे. माझी पहिली रिॲक्शन, मला जेव्हा कॉस्ट्युमसाठी बोलवलं आणि मला सांगितलं की किशोर दादा वाट बघतोय, तोपर्यंत मी कोण काम करते काहीच विचारलं नव्हतं. जयंत सरांची गोष्ट, मी म्हटलं किशोर कोण, ते म्हणाले किशोर कदम कॉस्ट्युमसाठी वाट बघ. मी म्हटलं माझी का बघतं, ते म्हणाले अगं तुझ्याबरोबर करायचं ना, तुझा नवरा. मी त्या दिवशी मला जो आनंद झालेला आहे, मी मला असं लागलं की मी ह्याच्यासाठी खूप वाट बघितली. एकंदरीत किशोरदासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता आणि तुमची केमिस्ट्री मी बघितली स्क्रीनवर भारी आहे, रिअल लाईफमध्ये तुम्ही काय मजा मस्ती करत असता, काय केमिस्ट्री आहे तुमची? खूप मजा. मी किशोरदादाबरोबर बसायचं म्हणजे कविता, किस्से, गोष्टी, पुस्तकांबद्दलच्या गप्पा खूप शिकायला मिळतं. आणि तो अजिबात दडपण त्यांनी येऊ दिलं नाही की ते केवढ्या फिल्म्स केल्या आणि अजिबात दडपण येऊन दिलं नाही. सो मला असं वाटतं की खूप सपोर्टिव्ह आणि सगळीच कास्ट. ॲक्च्युली एक नाही, दोन नाही, दहा नाही, तब्बल 53 जणांची टीम स्टारकास्ट आहे.
तर तुम्ही सेटवर एकंदरीत काय मस्ती करायचे आणि इतक्या सगळ्या कलाकारांसोबत काम करणं म्हणजे एक वेगळा अनुभव, त्याबद्दल काय सांगशील? एकतर ना सगळ्यांसाठी हे एक ऑलमोस्ट गेट टुगेदर होतं की सगळे विविध ठिकाणी कधीतरी कुठेतरी काम केलेलं आहे, नाटकात केलेलं आहे, कुठल्या सिरियलमध्ये, मग सगळ्यांनी एक असं छान गेट टुगेदर एन्जॉय केलं आहे. मध्ये मध्ये जाऊन मग शॉट घेऊन यायचे आणि बाकी गप्पा मारायचे सुंदर. सर, एकंदरीत कमाल चित्रपट होता, काय सांगाल तुमच्या भूमिकेबद्दल आणि तुम्ही कशी तयारी केली होती भूमिकेसाठी? याच्यामध्ये मी एका रिटायर कर्नल ऑफिसरची भूमिका करतो आहे आणि जो त्या सोसायटीमध्ये राहत असतो, ज्या ॲक्च्युली इथ्यामध्ये दोन वेगळ्या स्तरांमधलं युद्ध दाखवलेलं आहे, त्यापैकी एका स्तरामधला मी आहे आणि तो या सगळ्या सोसायटीमधल्या लोकांना कसं युद्धासाठी तयार करतो, ते आपल्या त्याच्या अनुभव जो मिलिटरीचा आहे, सगळ्या शिस्तीचा अनुभव आहे, तो कसा तयार करतो समोरच्या एका प्रसंगाला तोंड देण्यासाठी, त्याचं आहे ते. आणि तयारी करायची म्हटल्यानंतर काय, पूर्वीचे सगळे काही गोष्टी अनुभवल्या, काही आठवणी होत्या, पण अदरवाईज मला हे माझ्या आत्तापर्यंत केलेल्या रोलपेक्षा ना खूप वेगळा रोल होता, कारण मी अशा पद्धतीचा रोल असा कडक किंवा असा रोल केलेला नव्हता कधी आणि अत्यंत वेगळा रोल होता. त्यामुळे मला करायला मजा आली. बेसिकली जयंतचं लिखाण आहे, कारण माझी त्याची खूप चांगली पर्सनल ओळख होती, त्याचं मी लिखाण वाचलेली आहे. आधांतरसारखं नाटक असेल, काय डेंजर वारा सुटल्यासारखं नाटक असेल, त्यामुळे ते मला माहिती होतं. आणि प्लस समीर पाटील जो मित्रच आहे, ॲक्च्युली मी समीरबरोबर पहिल्यांदा काम करतो आहे, पण वी नो इच अदर फॉर इयर्स. आणि बाकी जे ॲक्टर्स होते सगळे, त्याच्यामध्ये मनोज असेल किंवा किशोर असेल, रसिका असेल, मेधाताई असेल, सगळीच लोकं जी आहेत ती मित्र म्हणून माहिती होती सगळी, त्यामुळे एकमेकांशी रिलेशनशिप चांगली असल्यामुळे आम्हाला वेगळं काही वर्कआउट करायचं असं काही कष्ट घ्यायची गरज लागली नाही आम्हाला. पण खूप छान खेळीमेळीनं, त्या जिद्दीनं, त्या एनर्जीनं आम्ही काम केलं. सो इट्स व्हेरी नाईस असं आहे.